उद्या 10 जानेवारी रोजी वर्षातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारक चतुर्थी असं म्हणतात. ही चतुर्थी भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असते. शिवाय ही संकष्टी वर्षातील पहिली संकष्टी आहे, त्यामुळे संपूर्ण वर्ष सुखकर करण्यासाठी बाप्पाच्या भक्तांना उद्या चांगली संधी आहे. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून दोनदा येते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी साजरी केली जाते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला, म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. आता अंगारकी चतुर्थी हे नाव या संकष्टीला कसं पडलं हे आपण पाहूया. अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा अर्चना उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि 4 हातांचे असते. गणेशाच्या या रूपाला संकट मोचन गणेश असं म्हटलं जातं. मंगळ देवाने श्री गणेशाचं तप केलं होतं, त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखलं जाईल असं वरदान दिलं. त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे शुभ मुहूर्त कोणते आहेत ते आपण पाहूया. अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ 10 जानेवारी रोजी दुपारी 12:09 असून या चतुर्थीची समाप्ती 11 जानेवारीला दुपारी 2:31 होणार आहे. या वेळेला चंद्रोदयाची वेळ 9:11 असणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूजा विधी काय आहे ते आपण पाहूया. अंगारकी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं, गणेश मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घ्यावं. यानंतर ओम गंग गणपतये नमहा मंत्राचा जप करत श्री गणेशाची प्रार्थना करावी. एका चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. यावर गंगाजल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा. यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. नंतर लाल रंगाचं फूल, दुर्वा, जान्हव, पानाचा विडा, लवंग, वेलची आणि गुळ खोबरं ठेवा. त्यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यावर धूप, दिवा, अगरबत्तीने गणपतीची विधिवत पूजा आणि आरती करा. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेश स्तोत्राचे पठण करा, तसेच ओम गण गणपतये नमहा या मंत्राचे पठण करा. अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय महानगर लाईव्ह आणि माय महानगर मानिनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.